पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नुसत्या खानावळीच्या मिळकतीवर एवढं मोठं कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज दोन्ही बी तुम्ही फेडू शकाल? शक्यच नाही. मी तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. आता तर तुझा गैरसमज दूर झाला ना. लई मोठी चूक करत होती मी. बर चल मी येऊ. माझं काम तर झालं. मम्मीने तुला बघितलं तर तू एक काम कर, तू अजून थोडा वेळ इथंच थांब. मम्मी कुठतरी मीटिंगला जाणार आहे वाटतं बाहेर. ती गेली की मग तू जा. बर तर तू सोहम सांग का बोल. थांब. हॅलो एक मिनिट. हॅलो. मी उगाचच तुमचा येळ घेतला. निघते मी. राधाका तुम्हाला ती खात्री आहे तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल याची? मी आणि माझ्या पोरी आम्ही अपार कष्ट करू, काटकसर करू, पण तुमचं कर्ज नक्की फेडू. ठीक आहे, तुमच्या सचोटीवर विश्वास ठेवते आणि तुम्हाला कर्ज देते. भिसे मी मुग्धाला घेऊन मीटिंगला जाते. यांना समजे कागदपत्र दाखवा, समजा समजावून सांगा आणि त्यांना हवे तेवढे पैसे द्या. राधाक्का तुमचं काम होईल. दीदी जोडीनं कुठं फिरायला गेलेत काय? हल्ली मला न सांगता राधा अक्का सारख्या कुठतरी जात्यात. आधी सांगून जायच्या. हे काय त्या दोघी नाही येत म्हणून तुम्ही प्रोफेसर साहेबांनी कामाला लावलंय? ए बाई मी नाही बरं या तायडीनं. नाही मी नाही. काहीतरीच काय मी नाही. अहो मला कोणी नाही लावलो काम करायला. मी स्वतःहून मदत करतोय. कुठे ठेवू? अहो तुम्ही का ताटा उचलली? द्या इकडे. ते द्या इकडे मी नेते. शंभर रुपये. थँक्यू. हे काय तुम्ही कसले पैसे द्यालेत? तुम्ही तर अजून जेवला बी नाहीये. अहो हे माझे पैसे नाही आहेत हो. ते आता दोघ जण जेवून गेले ना त्यांनी दिले. जेवायला तरी वाढ किती असली. एक काम करूया तुम्ही दोघं जेवायला बसा मी ताटा आणते. हे असं भांडण झालं का लांब लांब का बसलाय? एका टेबलवर बसा की म्हणजे मला जेवण वाढायला सोपं जाईल ना म्हणून. तायडे उठ की इकडे बस.
चिल्लोंगी मिरची तायडी आतमध्ये एवढं काय बोलत असतील. अस्मी बाहेर ये. मुग्धा माझं प्रेम माझ्या घरी आलंय आणि मी तिचं स्वागत बी करू शकत नाही, तिला भेटू बी शकत नाही. काय ग मम्मी, हाक मारलीस काय? आपल्याला मीटिंगला जायचं. अगं मी कशाला यायला पाहिजे, तुम्ही जाऊन या. प्रश्न विचारू नको. चल आमच्या मॅडम कडून तुम्ही कर्ज घ्या, पण एक जरी हप्ता भरायला उशीर झाला तर ते वाट लावतील. तुमचं घर खानावळ सगळं जप्त करतील. डेंजरा मॅडम. आता तुम्ही ओळखीचे पण आपलेपणाने सांगायलोय. माझं प्रेम खरं असेल ना तर ती वळून बघल. दाद्या अरे तुझं प्रेम खरंच आहे पण मला नाही वाटत वहिनी वळून बघल. अरे उभय इथन पटकन बाहेर कसं पडता येईल हे बघल वहिनी. वाचलो वाचलो नाही वाकलो. अरे खुळ्या वाकलो म्हणून वाचलो. तीच बघितलं वळ. राधाक्का
तुम्हासनी तुमच्या भल्यासाठी आपलेपणाने सांगायचं काम केलं मी. तुम्हासनी सांगितलं हे मॅडमना कळलं माझी नोकरी जाईल. तरी सांगतो कर्ज देताना तुमच्याशी गोड वागल्या मॅडम. नंतर व्याजावर व्याज लावतील, त्यानून वसुली करतील, खानावळ आणि घरच काय दाग दागिने बी जातील आणि त्यांची माणसं मारहाण बी करत्यात. तरी बी पाहिजे असल तर घ्या तुम्ही कर्ज. ह्या सगळ्या पेपरवर सही करून ठेवा, मी तुमच्यासाठी चहा आणतो. घर वाचवायसाठी कर्ज घेऊन त्या कर्जापैकी सगळं नको जायला. काय झालं? नाही काय नाही, मला विचार करायला जरा वेळ पाहिजे. निघते मी. अहो चहा तर घेऊन जा. नाही नको. अहो गरम आमटी मी कधीच विसरणार नाही. काय असं काय करायले? जाम कडकी लागल्या, काय करावं काय सूचना. हे घ्या, मामा आजोबांकडे कुस्तीत जिंकलंय तेव्हा बक्षीस मिळालं. काय सांगायलायस तू? कुस्तीत जिंकले? ते बी एका मिनिटात. एका मिनिटात? एक इस्पीट एक माझा मर्द गडीत. आता या 100 to 500 करूया. कस? डॉस्क लावून. चल. कुठं घेऊन चालले त्याला? पैसे कमवायला. कसला येंद्रा बाबा, याला सांगायला काही लाज पण वाटत नाही, स्वतः बसून खाताय आणि पोराला कामाला लावताय. होय यमे काय बी बोलू नका. एक तर चांगल्या कामाला चाललोय, बेस्ट लक द्यायचं राहिलं आपलं नाही ते. आहा देते, बेस्ट लक देते, पण कशासाठी सांगाल का नाही? आले हो समजल. पहिलवान चालायचं का? असे काय हे? या पहिलवानावर 100 रुपये विकायच समोर टिकणार नाही. ह्या पगार माझे 100 रुपये. आपण 100 रुपये विक्यावर. विक्यावर एकच 100 रुपये विक्यावर. बोले तो हजार. चलो हजार निकालो. म्हणल्या लोक नाही तुला 100 to 500 करीन म्हणून इथं तो 100 to 1000 झालं. हजार माझे 100 रुपये परत द्या. अरे 100 काय, आता या 1000 10000, 10000 लाख आणि लाखाचं 10 लाख होणार.
माझ पहिलवान तायडे आणि काय हवं असेल तर सांग. नाही माझं झालंय. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा मला. आय काय झालं? निर्मला देवीने पैसे दिले? आधी नाही म्हणाल्या मग तयार झाल्या पण मीच नाही घेतली. का? मग आता पप्पासनी पैसे कसे द्यायचे? मला बी काय माहित नाही आणि आता मला काय बी प्रश्न विचार नको. तुमचा प्रॉब्लेम मला समजलाय. तुम्हासनी कोणी सांगितलं? नाही मला कोणी सांगितलं नाही पण तुम्ही काहीतरी संकटात आहात हे मला कळतंय. माझी काही मदत होऊ शकते का? तुम्ही का करणार आमची मदत? आणि आम्ही ती का घ्यायची? तुमचा काय संबंध? अहो माझा काय संबंध म्हणजे? नाही बरोबर आहे माझा काय संबंध ना. माझा काय संबंध? अस्मे आज तुला एवढा उशीर का झाला? अगं मी त्या निर्मला देवीच्या घरला गेलते. अरे देवा मी पण आज तिथे होते. हिनं मला बघितलं तर नसेल? कधी गेलतीस? इकडे यायच्या आधी. किती वेळ होतीस तिथं? तासभर नाही अर्धा तास माहित नाही ग. कोण कोण दिसलं मग तुला तिथं? म्हणजे तिथं भांडली नाहीस ना कुणाशी? नाही ग नाही भांडले. त्या त्यांच्या कामात होत्या. मी त्यांच्या पुढे बी गेले नाही. का गेलतीस तू आज? मी मुग्धाला भेटायला गेलते. मुग्धाचा सोहम बद्दल गैरसमज झालेला. त्यात ती फोन बी उचलं ना. आणि तस बी त्या निर्मला देवीचं मगरूर तोंड बघायची बी इच्छा नाही माझी. अशी उलट तपासणी का करायलास? नाही नाही उलट तपासणी नाही ग, सहजच विचारलं. आणि तू निर्मला देवी बद्दल काय उलट सुलट बोल नको. आय तू एकदम त्यासनी भेटून आल्यागत का बोलायलास? काहीतरीच काय मी कशाला जाऊ त्यासनी भेटायला? तू जेव बरं जेव. तुझे ओके वे
जीवते की